मेंढर बसत असतो आम्ही याचे हो का मग मेंढर त्या जागेत बसून पाहिले का तुम्ही हो मग त्यांना काही फरक ते दरवर्षी राहते पण बुरशीचं आहे पण याचे जरा अटॅक आहेच कमी बाकी इतर जिथे डोबरे डोबरे आहे त्या ठिकाणी मेंढर त्याचं मूत्र मेंढर लेंडोरा राहते ना त्या मूत्रानं जे आहे मूत्रानं बुरशी मरते खरगे पडले म्हणता हे तर हे दरवर्षी त्याच जागी पडते का बदलते जागा त्याच जागी दरवर्षी पडते दरवर्षी बदलते बरोबर आहे आणि सोयाबीनले बी तिथं काही ना काही हात बसत असेल तेवढ्याच जागे बरोबर आहे प्रत्येक पीक प्रत्येक पिकाला तिथं त्याच जागा हात बसतो हो असे लोटा लाटाना बिलकुल बसते ते तुम्ही म्हणता तसं हा लोट पाणीभर सर आम्ही चार चार घंटे दिलं बरं पण हा लोटाचा भाग असल्यामुळं ते हाच प्रकार होते बरोबर आणि दरवर्षी त्याच ठिकाणी कोणतंही पीक टाका तुम्ही बसलेश्वरात आता याचं कारण माहिती आहे तुम्हाला कारण आता मी इथं आलो त्याच्यासाठी भाऊ म्हणे आपला चणा आहे ना कोणाला भाऊ तसं बरोबर आहे चणा आहे म्हणे ठीक आहे मी येतो म्हणजे इथून दुरून सांगितल्यापेक्षा मला जमीन पाहू द्या भाऊ म्हणे खतं कोणते टाकू म्हणलं थांबा खता बितात मी आत्ताच नाही सांगत पहिले जमीन पाहू द्या कारण जमीनीनुसार खतं जर दिले तरच तुम्हाला रिझल्ट चांगले येतं बरोबर आहे खतं वाया बी गेले नाही पाहिजे आणि जास्तही झालं नाही पाहिजे बरोबर आणि कमी नाही पडले पाहिजे त्याच्यासाठी मला जमीन पाहणं आवश्यक होतं कारण आता मी सध्या शेतकऱ्याला व्हिजिट देणं सुरू आहे जिथं शेतकऱ्याचे फोन आले की तिथं चाललो गेले व्हिजिट देऊ लागलो कारण जमिनीचा प्रकार मलाही समजला पाहिजे बरोबर आहे तुमची जमीन कशी नाही तर मी फोनवर काहीतरी सांगितलं नाही ते मजा नाही त्या गोष्टी ते तिथं इथं येऊन लय मोठा फरक पडत असतो तसंच आहे डॉक्टर फोनवर सांगणे डॉक्टरनं डायरेक्ट पेशंटले पाहिणं याच्यात लय मोठा फरक आहे तर ते खरगाय पडण्याचं कारण तुम्हाला सांगून देतो आता आपलं ते विषय तिथून निघाला म्हणून सांगून देतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते ज्या जागी असं पाणी साचते तुमचे जिथं डोबरे आहे अशा ठिकाणी जे जमिनीत ज्या बुरशी असते त्या वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी घातक म्हणा किंवा चांगल्या म्हणा घातकची संख्या जास्त आहे जास्त आहे तर त्या बुरशी त्या जागेवर सतत वर्षानुवर्ष वर्ष वास करत आहेत त्याच जागेत जेवढं त्याला ओलावा भेटन तेवढं ते तिथं जगत राहील डोबरा असल्याच्यानं ते उन्हाळ्यात बी मरत नाही कारण डोबरा आहे तिथं पाणी साचून राहत नाही बरोबर आहे म्हणून मग बुरशी तिथं तग धरून राहते पुढच्या वर्षी तुम्ही दुसरं पीक घेता की तिथे अटॅक नाही ते तसंच बरोबर आहे याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार एवढी जी जागा आहे हे जे दोन तीन खरगा आहे तुम्ही आत्ता करू शकता किंवा तुम्हाला ज्यावेळेस वाटलं पुढच्या वेळेस सीझनला करू शकता शेणखत घ्या एवढ्या जागेत तुम्हाला वाटते तीन चार टोपले पडते चार टोपले घ्या त्यातनी ताजा ट्रायकोडर्मा आणा ताजा ट्रायकोडर्मा भेटते यवतमाळले माने काय मान काय ते मॅडम सर सव्वा लाखी मॅडम यवतमाळले सव्वा लाखी मॅडमची लॅब आहे विदर्भ लॅबॉरेटरी नावाची माने हॉस्पिटलपाशी त्याच्याजवळ ताजा फ्रेशवाला घ्यायचा 250 रुपये किलो पडते आणि तुम्हाला एवढ्या जागेल समजा माझ्या हिशोबाने लागायला पाहिजे 2 ते 3 किलो म्हणजे हार्डली 1000 रुपयाचा कार्यक्रम आहे तुम्ही ते जाय ना पैसे आणि हे जर समजा तुम्ही दोन वेळा जर केलं वर्षातून दोन वेळा उन्हाळ्यात नाही टाकायचं उन्हाळ्यात पीक थोडंसं वर येऊ द्यायचं तुम्ही इथं पुढच्या वर्षी काय कापूस घेणार सोयाबीन थोडंसं वर येऊ द्यायचं आणि जे तुम्ही डवऱ्याचा फेर मारता त्याच्यासमोर समोर फेकून द्या मातीत मिसळून किंवा तुमच्या शेणखतात मिसळून औषध हो ते औषध ते आणि तेवढ्या खरगातच फेकायचं फक्त लिहून द्यायचं जेवढी जागा तुमची बसते बरं ठीक आहे ना नंतर लिहून देतात ते बरोबर किंवा फोनवर मेसेज करता येते भाऊ तर असं जर तुम्ही तिथे केलं तर 100% तुम्हाला 2 ते 3 वर्षात 100% ते गायब होऊन जाईल सगळं आणि तुम्हाला रिझल्ट येणं चालू येले हे बी काम करते पण हे तात्पुरतं काम करते केमिकल दिलं तात्पुरतं काम करते परमानंट इलाजासाठी तुम्हाला ते आणि ते 1 वर्ष नाही म्हणत आम्ही पहा लक्षात घ्या कापसाच्या किंवा सोयाबीनच्या सीझनला 1 वेळा आणि 1 वेळा चण्याच्या सीझन म्हणजे वर्षातून 2 वेळा जर तुम्ही 2 वर्ष केलं पीक निघाल्याच्या नंतर नाही नाही पीक चालू असताना चालते लहान असताना सर तर लक्षात आलं की जे हा भाग आहे असा ते तुम्ही म्हणलं ते औषध मारायचं प्रत्येक पीक आले हा अदुगर पेरणी करायची अदुगर किंवा पेरणी झाल्यावरही चालते फवारण्यात उभ्या पिकातही चालते नाही शेणखतात शेणखत समजा आता तुम्ही सोयाबीनला जिथे तुम्हाला वाटलं आता टाकून टाकता येते डवरे आहे डवरे तुम्हाला वाटलं बा आता डवरे मारतो मी त्यासमोर फेकून द्या आता मागून डवरून टाकायचं मेंढर बसत असतो आम्ही याचे हो का मग मेंढर त्या जागेत बसून पाहिले का तुम्ही हो मग त्यांना काही फरक ते दरवर्षी राहते पण बुरशीचं आहे पण याचे जरा अटॅक आहेच कमी बाकी जिथे डोबरे डोबरे आहे त्या ठिकाणी मूत्र मेंढर लेंडोरा राहते त्या मूत्रानं जे आहे मूत्रानं बुरशी मरते मरते 100% नाही पण काही ना काही प्रमाण त्याचं 100% 25% आपण त्याच्या लेंडीवर बुरशी वाढते बी त्याच्या लेंडीवर बुरशी वाढते बी लघवीने असंही बी आहे म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत म्हणून तुम्हाला हे जे मी उपाय सांगितलं हे उपाय करणं आवश्यक आहे
आणि हार्डली तुमचा वर्षभराचा खर्च 1500 वर जातो आला नाही का म्हणजे एवढं जेवढं मी सांगितलं तेवढं टाकलं तरी 1500 वर्षाचा खर्च तुमचा जातो ठीक आहे.